तुझा हाथ ची प्यादी आम्ही खेळ तुझा हा सगळा तुझा कृपेने मांडियला मी संसार माझा वेगळा संसार माझा वेगळा या बाबतीत कुठच्याही प्रकारची तडजोड होणार नाही, होऊ शकत नाही. जर माझ्या परवानगी शिवाय ती या घरात आली तर तिची गाठ माझ्याशी आहे. तुझे डॅडी काही दिवसांसाठी सिंगापूरला जाणार आहेत. अगं मग ही काय आनंदाची बातमी आहे? अगं त्यांच्या गैरहजेरीत तू माझ्याकडे येऊन राहायचं आहेस. त्यांच्या गैरहजेरीत काय गप्पा मारायला येत आहेत? मला झोपेची नितांत गरज आहे हो मॅम. आपण दिवसभर मारले ना गप्पा. अहो नाही हो, मला आत्ताच बोलायचंय. अहो आपण एक काम करूया ना, उद्या एकत्र चहा घेऊया, चहा पिता पिता गप्पा मारूया. मॅम मला प्रचंड झोप आली हो. हा तर कुठल्या मॉल मध्ये काय करायचंय तुम्हाला त्याच्याशी? हो नाही माझी झालीच शॉपिंग, मी निघतेच आहे. ओके रुजुता मी निघते. परत एकदा तुला सांगते, तुझा एकटेपणा नाही तर माझा एकटेपणा घालवण्यासाठी माहेरी आलीस तर मला खूप बरं वाटेल. निघू मी. अशी रागावू नकोस ग माझ्यावर. अगं तूच अशी रागवलीस तर काय करू मी? मग जगण्यासारखं माझ्या आयुष्यात काय शिल्लक राहील ग? लवकर मरून जाईल ग मी. नको रागवस माझ्यावर. तुझ्या डॅडींचा फोन आहे. हल्ली संशय घेतात माझ्यावर. तुला जेव्हा फोन करते ना मी, तेव्हा त्यांना असं वाटतं की मी माझ्या कुठल्या बॉयफ्रेंडला फोन करते या वयात. त्यांना कुठे माहितीये की माझा त्यांच्याशिवाय कुणीही बॉयफ्रेंड नाही येते. चल निघते मी. काळजी घे. हे काय तुम्ही एकटे एकटे नाश्ता करताय? अरे मॅडम गुड मॉर्निंग. तुमचा ब्रेकफास्ट झाला? आपलं काय ठरलं होतं? काय की एकत्र ब्रेकफास्ट करायचा म्हणून. नाही मी म्हटलं तुम्ही झोपला असाल, तुम्हाला कशाला डिस्टर्ब करायचं. मी काही झोपाळू नाहीये तुमच्यासारखी. आणि तुम्हाला मी रात्री फोन करून सांगितलं की मला झोप येत नाहीये म्हणून. अच्छा तुम्ही रात्री फोन केला होता? म्हणजे तुम्ही काय झोपेत वगैरे होतात की काय? मॅम मी खरंच झोपेत होतो, मला आठवत पण नाही तुम्ही कधी फोन केला होता. असं आणि हे काय माझ्याशी बोलणं टाळायचं म्हणून तुम्ही हा फोन सुद्धा बाजूला टाकला? मी कदाचित इतका झोपेत असेल मला लक्षात नाहीये. मला रात्री ना तुमचा खूप राग आला. अहो माझ्यासारखी एवढी सुंदर बाई तुम्हाला सांगते की मला तुमच्याशी गप्पा मारायच्या आणि तुम्ही चक्क नाही म्हणताय. किती वाजता मॅम? ते मला काय माहित नाही. आणि किती वाजता काय? अहो मला जेव्हा तुमच्याशी गप्पा माराव्याशा वाटतात तेव्हा मी तुम्हाला सांगणार. तुम्ही रिफ्यूज करणार आहे कोण? सॉरी मॅम मला ना इतकी झोप आली होती, मी अशा वेळी रुजुताचाही फोन उचलला नसता. काय खोटं बोलताय तुम्ही? तुमच्या बायकोचाही फोन उचलला नसता? हो मी तुमच्यासाठी ब्रेकफास्ट मागू का? काही गरज नाही, तुम्ही आता माझ्याबरोबर खाली यायचं. कशासाठी? आज माझा स्विमिंगचा मूड आहे, मस्तपैकी स्विमिंग करू. स्विमिंग? पण मॅम
मला पोहता येत नाही. अहो मी शिकवीन ना. काय मॅम, तुम्ही मला कशाला शिकवताय स्विमिंग? मला ना तुम्हाला चांगलंच बुडवायचंय. मला बुडवण्यासाठी तुम्हाला स्विमिंगची काय गरज आहे? एरवी तुम्ही मला बुडवू शकता. कळतं ना एवढं? मग चला माझ्या बरोबर. नाही नको, प्लीज तुम्ही निघा ना. मी कालच्या मीटिंगच्या काही मिनिट्स तयार करतो. अहो ते कराल नंतर सावकाश. नको मॅम, उद्या तुम्हीच ऑफिसला रिपोर्ट पाठवाल की सिद्धेश घाणेकरने काही कामच केलं नाही. माझ्या रिपोर्टची तुम्हाला एवढी भीती वाटते तर मी सांगते तसा तुम्ही वागत का नाही? कारण तसा मी वागलो तरी सुद्धा माझा रिपोर्ट वाईट जाईल की काय अशी मला भीती वाटते. डोंट वरी, तुमचा रिपोर्ट कधीही वाईट जाणार नाही. बहुतेक माझा मोबाईल ऑफ आहे. म्हणजे मला टाळण्यासाठी तुम्ही तुमचा मोबाईल स्विच ऑफ केलात? नाही मॅम, कदाचित आपोआप स्विच ऑफ झाला असेल. भिडेचा फोन आहे. हा बोल भिडे. सिद्धेश ऐक, तुझ्या कानावर घालून ठेवतो, रुजुता वहिनींचा फोन आला होता ऑफिसमध्ये. हा मी पटेल नावाच्या गुजराती ऑफिसरचा सोंग घेऊन त्यांच्याशी बोललेलो आहे. वा, कशासाठी फोन केला होता तिने? अरे त्यांनी कन्फर्म करण्यासाठी फोन केला होता की तुझ्याबरोबर नेमकं कोण गेलेलं आहे. तर मी त्यांना सांगितलेलं की आमचे एक स्टाफ मेंबर भिडे त्यांच्या बरोबर गेलेले आहेत. हो खूप हुशार माणूस आहे भिडे, असं त्यांना मी सांगितलेलं आहे. बरोबर बोललास, यात काही चुकीचं नाही. नाही तुझ्या कानावर घालून ठेवावं, म्हणजे उद्या त्यांचा फोन आला तर तू गोंधळून जाऊ नको म्हणून मी तुला सांगत होतो. ओके हा, सॉरी फॉर डिस्टर्बिंग यू, या बाय. इट्स ओके, थँक यू. काय झालं? रुजुताने ऑफिसमध्ये फोन करून कन्फर्म केलं की भिडेच माझ्या बरोबर इथे आलाय. ओ ग्रेट, मुंबईला गेल्यावर भिडेला सुद्धा एक प्रमोशन देऊन टाकते छोटस. अगदी माझ्या मनासारखं बोललात मॅम. चला लवकर तयार व्हा, मी तुमची वाट बघते खाली. मॅम ते स्विमिंग चा राहू द्या ना प्लीज. प्लीज वगैरे काही नाही, आज तुम्हाला माझ्या बरोबर यावंच लागेल. अहो माझा ब्रेकफास्ट अजून बाकी आहे. मस्त पैकी स्विमिंग करू आणि हॉटेलच्या लॉज मध्ये ब्रेकफास्ट करू. ठीक आहे, चला निघते मी. मी खाली वाट बघते. सिद्धेश अरे काय आहे, मी किती मगाजपासून तुला फोन ट्राय करते, सकाळपासून ट्राय करते. तू फोन स्विच ऑफ ठेवला होतास? हो ग, रात्री मी फोन स्विच ऑफ करून ठेवला होता. अरे पण का? काय आहे, अमेरिकेत जेव्हा रात्र असते तेव्हा भारतात दिवस असतो, तेव्हा कोणीतरी क्लायंट चुकून फोन करतो आणि मग झोप मोड होते. अरे हो, पण मग अशा वेळेला इमर्जन्सी आली तर मी कोणाला कॉन्टॅक्ट करायचा? अगं पण मी तुला हॉटेलचा नंबर दिला होता ना, तू तिथे फोन केला असतास तर त्यांनी मला इंटरकॉमवर कॉन्टॅक्ट केलं असतं. अरे हो, तुला खरं सांगू का, मी त्यांना कॉन्टॅक्ट केला होता तर त्यांनी मला सांगितलं की तुझ्या रूमचा इंटरकॉम बिझी लागतोय. आय एम सो सॉरी. नाही काल कदाचित नकळत माझा धक्का लागला फोनला आणि रिसिव्हर खाली पडला. हा बरोबर, रिसिव्हर जागेवर नसेल म्हणून झालं असेल. सिद्धेश अरे पण या सगळ्या गोष्टींमुळे मला केवढं टेन्शन आलं होतं माहितीये का तुला? आय एम सो सॉरी डार्लिंग, पण मला आता सांग तू फोन का केला होतास? सिद्धेश मला तुझी क्षमा मागायची. कशाबद्दल? काही नाही रे, तुझ्यावरती थोड्या वेळा करता का होईना, पण मी अविश्वास दाखवला ना म्हणून. तू मला सांगितलं होतंस ना की तुझ्या बरोबर अमेरिकेला भिडे येणार आहे म्हणून. हो मग तर त्याचीच खात्री करून घेण्यासाठी मी तुझ्या ऑफिसमध्ये फोन केला होता. अच्छा सिद्धेश, तुला माझा राग नाही आला ना हे ऐकून? राग यायचं काय कारण? माझ्या ऑफिसमध्ये फोन करून तू खात्री पटवून घेतलीस ना, झालं तर मग. नाही पण मी असं करायला नको होतं, तुझ्यावर असा अविश्वास दाखवायला नको होता मी. इट्स ओके. नो सिद्धेश, इट्स नॉट ओके. मी आत कुठेतरी संशयी आहे. पण असा संशय असण्याचं कारण काय? काही माहित नाही, पण तुला खरं सांगू का, मला आत कुठेतरी अजूनही असं वाटतं की तुझ्या बरोबर कोणीतरी बाई आहे. व्हॉट नॉनसेन्स. खरंच अरे, आणि कुणीतरी शेजाऱ्यांनी मला सांगितलं की तुला पिकअप करायला कुणी बाई आली होती. कुठल्या शेजाऱ्याने सांगितलं? अरे सांगितलं असेल कुणीतरी, तुला कशाला डिटेल्स पाहिजेत ते? अगं पण हे डिटेल्स तू का लपवून ठेवतेस माझ्यापासून? ओके सांगते तुला, ती आपल्या शेजारची सोनाली आहे ना, तिच्या
तुझ्या नवऱ्याने मला सांगितलं की एअरपोर्टवर तुला सोडायला जी गाडी आली होती ना, त्या गाडीत ऑलरेडी कोणीतरी बाई बसलेली होती. कोण तो अतिशाना? मला नाव सांग जरा त्याचं. जाऊ देत ना, माझी खात्री पटली. मी एक मूर्ख बाई आहे आणि माझा नवऱ्यापेक्षा माझा इतरांवरतीच जास्ती विश्वास आहे. जाऊ दे, परत असं करू नको. आणि हे बघ, असलीच माझ्या बरोबर कोणी स्टाफ, म्हणजे लेडीज स्टाफ, तर तुला इतकं इनसिक्युअर होण्याची काही गरज नाहीये. आपलं प्रेम आहे ना एकमेकांवर, आणि जगाच्या पाठीवर मी कुठेही असलो तरी मी एकनिष्ठ राहीन अशी शपथ घेतली ना मी, आणि घेतलेली शपथ पाळण्याचं उत्तरदायित्व माझ्यावर आहे हे तू विसरू नकोस. हां, आता तुला वाईट वाटू नये म्हणून एखाद वेळेस मी तुला खोटं बोललेही असेल किंवा बोले नाही, पण याचा अर्थ मी तुझी प्रतारणा केली किंवा तुझा विश्वासघात केला असं नाही, हे तू लक्षात ठेव. माझ्या कृत्याचा मला खरंच खूप संताप होतोय. मला स्वतःचाच खूप तिरस्कार वाटायला लागलाय रे आता. हे बघ, इतकं टोकाला जायची काही गरज नाही रुजुता, काहीही घडलेलं नाही. सॉरी सिद्धेश, खरंच खूप सॉरी. अगं काय परत परत सॉरी बोलतेस तू, आणि अशी रडत का बसलीस? काही नाही रे, थोडस फक्त भरून आलं. एनिवे, बरं ऐक ना, तुझा तो गुजराती बॉस आहे ना, तो खूप छान आहे, तुझं खूप कौतुक करत होता. गुजराती बॉस? अरे तुझ्या ऑफिस मधला कोणीतरी पटेल नावाचा, खूप तारीफ करत होता ना तुझी, तुझी आणि भिडेची. तू इकडे परत आलास ना की आपण त्यांना एकदा जेवायला घरी बोलवूया. हा जरूर जरूर सिद्धेश, आय लव्ह यू. हे तर मी तुला म्हणायला हवं. आय लव्ह यू रुजुता. बाय. ओके बाय. वा, बायकोवर अगदी प्रेमाचा वर्षाव होतोय फोनवरून. फोनवरून इतकं तर मग प्रत्यक्षात काय असेल? अरे मॅडम तुम्ही बसा बसा. मला कळलंच नाही तुम्ही कधी आलात ते. अहो मी बाहेर वाट बघत होती किती वेळ तुमची, पण तुम्ही काय अजून तयार सुद्धा नाही झालाय. मॅम ते स्विमिंग वगैरे राहू द्या ना आता. का काय? मला ना थोडस ताप आल्यासारखं वाटतंय. अग बाई खरंच की काय? तुमच्यात अंग गार असलं की ताप आलं असं म्हणतात का? नाही मला आतन थोडी कुणकुण जाणवते. बरं ठीक आहे, स्विमिंग कॅन्सल. पण मला ब्रेकफास्टला तरी कंपनी द्याल की नाही? मी आताच केलाय ब्रेकफास्ट. तुम्ही मला असं टाळायचा का प्रयत्न करताय? अहो नाही मॅम, मी तुम्हाला टाळायचा प्रयत्न करत नाहीये. खरंच माझी तब्येत ठीक नाहीये, माझं डोकं ना जरा गरगरल्यासारखं वाटतंय, थोडी विश्रांती घेईन म्हणतो. डॉक्टरला बोलव. नाही त्याची गरज नाहीये, मी थोडासा आराम करतो, होऊन जाईल ठीक. अहो आराम कसला करताय? कुठेतरी फिरायला जाऊ, मस्तपैकी साईट सीइंग करू, मूवी वगैरे बघू. सॉरी मॅम, मला वाटतं की मी इथे रूमवरच थांबतो आणि विश्रांती घेतो. ॲज यू विश, मी निघते. ओके. मी माझ्या स्वीटमध्येच आहे, जर तुम्हाला काहीही लागलं तर ताबडतोब फोन करा. ओके? सो स्वीट ऑफ यू. खोटाडे. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो, बोला काहीतरी. हॅलो, हे बघा, तुम्ही जर मला त्रास देण्यासाठी फोन करत असाल ना तर मला तुमची पोलीस कंप्लेंट करावी लागेल. तुम्ही इथे कसं आलात? कसं म्हणजे?
माझ्या पायावर आलो. फालतूपणा नकोय. तुम्ही दरवाजातून आत कसे आलात? या दारात नव्हे, तो 7-8 उघडा होता. आलो मी. इम्पॉसिबल. आता 5 मिनिटांपूर्वीच मी सगळी दारं आणि खिडक्या बंद करून आत झोपायलाच निघाले होते. अगं बाई, खरं सांगतोय मी. तुम्ही खोटं बोलताय मिस्टर बजरंग. मला वाटतं तुमच्याकडे या फ्लॅटची डुप्लिकेट किल्ली असणार. या आता मी आकाशाला खोटं बोलीन? आणि माझ्याकडे तुझ्या या फ्लॅटच्या डुप्लिकेट किल्ल्या वगैरे नाही. तो हवं तर माझी झडती घे माझी झडती घे. मिस्टर बजरंग प्लीज, तुम्ही काय करताय? आणि तुमची झडती मी घेऊ त्यापेक्षा मी असं करते ना, तुमची झडती घ्यायला कोणाला तरी बोलवते. हा अगं, काय एवढी चिडतेस तू? हा आणि काय, साधी थट्ट मस्करी करायचा बी अधिकार नाही का मला? आय राव. अहो, कुठल्या अधिकाराने तुम्ही माझी थट्टा करताय? फ्रेंडशिपच्या. आता आपण फ्रेंड्स आहोत नाही का? फ्रेंड्स? मी कधी तुमच्याशी फ्रेंडशिप केली? आता वेगळी काही करायची असते का ती? सॉरी मिस्टर बजरंग, मी तुमच्याशी फ्रेंडशिप केलेली नाहीये आणि आपोआपही झालेली नाहीये. विचारू शकतो का नाही झाली ते? नाही विचारू शकत. का म्हणजे? मला नाही करायची तुमच्याशी फ्रेंडशिप आणि हे सगळं डिस्कस करण्याची ही वेळ नाहीये. रात्रीचे 11:30 वाजून गेले आणि कुठल्याही क्षणी सिद्धेशचा फोन येऊ शकतो, त्यामुळे तुम्ही निघाता इकडनं. काय राव, सरळ सरळ हाकलतेस तुम्हाला घरातनं? अरे म्हणजे, मी काय आमंत्रण दिलं होतं की काय तुम्हाला इथे येण्याचं? एक तर तुम्ही डुप्लिकेट किल्ली वापरून माझ्या घरात घुसताय आणि काहीतरी फालतू गोष्टींवरती डिस्कस करत बसताय. या म्हणजे ज्याचं करायला जावं बरं तो म्हणतो माझंच खरं. काय बरं करायला गेलात तुम्ही माझं? अगं तुला ते द्यायला आलो मी प्रोटेक्शन. प्रोटेक्शन? तुम्ही मला प्रोटेक्शन देणार? हो मग. अगं रात्रंदिवस या दोन्ही डोळ्यांमध्ये तेल टाकून लक्ष ठेवतो मी. तुला कोणी त्रास वगैरे देत आहे का याच्याबद्दल? हो का? मग डोळ्यात तेल टाकून बघत असता का नजर ठेवून असता माझ्यावर? आणि माझी काळजी घ्यायला मी समर्थ आहे. हा कळलं? प्लीज तुम्ही मला त्रास देऊ नका. आता मी त्रास दिला? मी काय त्रास दिलाय तुला? तुम्ही एक काम करा ना, तुम्ही तुमच्या बायकोला घेऊन या. जा. आता ती कशाला हवी तुला इथं? झोपली तिकडे गाढ घोडे बेचके. अच्छा, म्हणजे बायकोला गाढ झोपून आलात आणि इथे काय माझी झोपमोड करायला आलात? हे बघ, मी फक्त तुला एवढंच विचारायला आलोय की इतक्या रात्रीला तुझा हा दरवाजा उघडा काय? अहो काय खोटं बोलताय तुम्ही. एक तर डुप्लिकेट की वापरून तुम्ही माझ्या घरात घुसलात आणि आता काय शहाणपणा करताय? मी आता सोनालीलाच फोन करते. ए ए बाई, अगं काय करतेस तू? ए मिस्टर बजरंग प्लीज, खबरदार माझ्या अंगाला हात लावलात तर. निघा इकडनं, निघा, गेट आउट. ये बघ, सॉरी बरं, सॉरी, पण माझ्या आधी शांतपणे ऐकून घेशील? काय ऐकायचं तुमचं? त्याच काय, आता तुझा नवरा गेलाय बाहेर गावी. हो मग. पण तू इथे एकटीयेस की नाही? तुझ्या जीवाला धोका आहे. हो, आणि तो कोणापासून आहे ना हेही मला चांगलंच माहिती आहे. ए बाबा, आता ते काही समज, पण एक चांगला शेजारी म्हणून माझं कर्तव्य होतं तुला सांगणं की तुझ्या जीवाला धोका आहे. आणि कसं आहे, एकट्या दुकट्या बाईचं काही खरं नसतं बाबा या मुंबई सारख्या शहरात, नाही का? गैरसमज आहे ना तुमचा. एकटी बाई काय करू शकते ना एकदा दाखवायलाच पाहिजे तुम्हाला. म्हणजे? माझ्याकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्याचे डोळे सुद्धा हातात काढून ठेवू शकते मी. तेव्हा भाऊजी, माझी काळजी करू नका, निघा आता. गुड नाईट भाऊजी. अगं पण मी काय म्हणतोय रुजुता? मला रुजुता म्हणून हाक मारायची नाही. कितीदा सांगितलंय मी तुम्हाला, मला मिसेस घाणेकर म्हणत जा. बरं बाबा, ठीक आहे, पण तू रागवू नकोस. त्याचं काय, तुला रुजुता नावाने हाक मारायची सवय झाली ना मला. आणि कसं आहे माहितीये का, मला जी बाई आवडते ना तिला मी आडनावाने हाक मारतच नाही. कारण कसं आहे, आडनावाने हाक मारली ना की ती बाई अशी परकी वाटायला लागते मला, आणि नावाने हाक मारली की कशी आपली, म्हणजे जवळची व्यक्ती वाटते. आपली? आपली कोण? बहीण का वहिनी? हा
काय थट्टा करायला लागली तू राव? मी थट्टा करत नाहीये मिस्टर बजरंग, मला वाटतं तुम्हाला सायकॅट्रिस्टची गरज आहे. मला ना जाम गरज आहे त्या सायकॅट्रिस्टची, कारण तुझा विचार करून करून जाम वेडापिसा झालोय मी. मला एक कळत नाहीये, माझ्या विचारांचं ओझ तुमच्या टाळक्यावर दिलंच आहे कोणी? या अशा काही काही गोष्टी कोणी द्याव्या लागत नाहीत, त्या आपण आपल्याच घ्यायच्या असतात आपल्या टाळक्यावर. हे दिसतच आहे मला. आता फॉर एक्झाम्पल, एखाद्या असहाय्य एकट्या दुखत्या बाईचं रक्षण करणं. ओ थँक्यू, थँक्यू सो मच. त्यापेक्षा ना स्वतःच्या बायकोचं रक्षण करा. जा घरी, त्या एकट्याच असतील ना. उठा, उठा इकडनं आणि निघा. अगं नाही ना, तेच तर सांगायला आलो ना मी तुला. म्हणजे काय? आता कसं आहे, तू इथे एकटी आहेस बरोबर, मग तुला भीती वाटत असेल. वाटते ना, तुमची खूप भीती वाटते मला. अगं काय आता बास झालं प्लीज. रात्रीचे 11:30 वाजले, अशा वेळेला थट्टा करायला मी काही वेडी नाहीये. निघा तुम्ही इकडनं आता. अगं पण माझं ऐकून तरी घे. त्याचं काय आहे की मला एक छान कल्पना आली आहे. आता तुझा नवरा गेला बाहेर गावी, तू या तुझ्या एवढ्या मोठ्या फ्लॅटमध्ये एकटी राहतेस, त्यापेक्षा तू असं का नाही करत माझ्या बरोबर माझ्या घरी का नाही राहायला? काय बोलतेस तू हे? तू आणि माझ्या नवऱ्याविरुद्ध कंप्लेंट करणार? नाही म्हणजे लगेच काही कंप्लेंट करायला जात नाहीये, पण मला खूप त्रास व्हायला लागला तर माझा नाईलाज होईल एवढं मात्र मी तुला सांगून ठेवते. हॅलो मिस्टर गाडगे. कुठे आहात? मी त्याच्या बेडरूम मध्ये. वा, बरीच मजल मारलेली दिसते. अहो मजल कसली, हा माणूस जरा जास्तच चोळा निघाला. म्हणजे? अहो आता डिटेल मध्ये काय सांगू, एवढंच सांगते की अजून तरी पाहिजे ते रिझल्ट आपल्याला मिळालेले नाहीयेत.